राजू कदम आमचीवाडी गावकरवाडी आम्ही पहिले मानते धन्यवाद मैं न्यू व्लॉग तो मैं आज जा रहा हूँ गांव में होमली गांव में। आज गांव देवी आने वाली है। आज पालकी दूसरे गांव से हमारे गांव में आने वाली है, उसका जत्रा है पालकी जत्रा। तो अभी निकल रहे हैं हम लोग सभी घर वाले, चलो चलते हैं। निकल चुके हैं, सिर्फ प्रश्न ही नहीं आई अभी तक, आई अभी तैयार हो गए। इसको बहुत टाइम लगता है मेकअप करने को। देखो तीसरे नंबर पे बैठी है जो, हाँ बोलती आज पहली बार बैठी हूँ, वापस कभी ना बैठू इसलिए। अरे देखो इधर प्रेरणा का गांव का रास्ता एकदम खतरनाक। यहाँ के एमएलए जो भी है सिर्फ खाऊचन है। ला 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 वो लोग चल के किधर तक पहुंचे रहेगा, मनीष को जंगल से लेके गए रहेगा वो प्रशांत शॉर्टकट। अरे कब से तुम लोग का वेट कर, अब तक तो पहुंचा के आ गए हो, अभी तक चल चल के जा रहे हैं हम लोग। पहले इन दोनों को छोड़ देते हैं। अरे अभी परफेक्ट हो रहा है, अभी परफेक्ट हो रहा है, दोपहर में बहुत मेहनत की है। ए गुरु को इधर जाओ ना, गुरु के इधर, मेरे को गांव का एक गली पता है, शॉर्टकट भी पता है जंगल से। ला ला ले ले ला। तो ये है प्रेरणा का स्कूल, पुराना स्कूल मेरे लेफ्ट साइड में। और धाराशी हय शिमगा बारा महिन्याचे पंधरा दिसाचा खेळ तो यो शिमगा आमचे धाराशी हय शिमगा आमचे धाराशी हय शिमगा सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा पाटला बसलास कंचे बाजूला धरण बसून शिकायर करतस हनुमान राशी बेवरा धाराशी हय शिंग आमचे धाराशी हय शिंग I'm not afraid.
मंदिर है, गौ देवी का सानवाड़ी है, सानवाड़ी का मंदिर है ये। यहाँ पे अभी पालकी एक गांव का दूसरे गांव का मिलाप हुआ है तो उनके साथ। मेला लगा है, मेले में भीड़ है। ए बंगाली क्या ले रहा है भाई तू, क्या ले रहा है पिंडू? ये मेले से अभी तरबूज के लिए हम लोग ने 120 रुपए का वीडियो करता है। ए तुषार है ना, तुषार ना बोलते ना, पिटा रहा है। मी राजू कदम, आमची वाडी गावकर वाडी आहे, आम्ही पहिले मानते हलकी। गाव में उत्सव क्यों मनाते है जत्रा का? इथे उमरी आणि नारदकेची या दोन गावांमधला भाऊबंदकीचा हा मोठा उत्साहाने साजरा केलेला मोठा सण आहे। या सणाची सुरुवात या ठिकाणी उमरी गावची ग्रामदेवता श्री सुंदरी माता हिचं काल या सणावरती आगमन होतं। इथे आगमन झाल्यानंतर मानाप्रमाणे माड हा आणला जातो। आता कालच्या दिवसामध्ये हा मान चव्हाणवाडीकडे होता। बहुसंख्येने भाविक चव्हाणवाडीसारख्या मोठ्या लांबच्यावाडीमध्ये मान आणण्यासाठी गेले होते। तिथून वाजत गाजत त्या माडाचे इथे आगमन झालं। या ठिकाणी त्याचं सत्कर्मण झालं आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी या समजाई मातेची मुलगी म्हणजे नारद खिडकी गावची जी त्यांची ग्रामदेवता आहे महालक्ष्मी माता हिला माघार येण्यासाठी उमरी गावचे सगळे मंडळी सगळे मानकरी जे नारद खिडकी गावामध्ये जातात। नारद खिडकी गावातील त्या ठिकाणी जे मानकरी असतात त्या मानकऱ्यांच्याकडे त्यांच्या त्या देवेचं स्थानापन्न झालेलं असतं। तिथून रात्री 12:30-1 सुमारास तिचं आगमन हे नारद खिडकी गावातून उमरी या ठिकाणी होतं। तिथं येत असताना एक भाविक श्रद्धा म्हणून नारद खिडकी गोंधळेवाडी लोक ज्या मार्गाने त्या महालक्ष्मी मातेचं पदग्रहण होतं जात असते त्या रस्त्यामध्ये काळोखाच्या वेळी त्याला उजेड दिसावा म्हणून तिथे ते होम पेटवतात आणि होम पेटवल्यानंतर त्याचा उजेडांची पालखी पुढे जा अशी त्यांची श्रद्धा आहे। तिथून पुन्हा रात्रीच्या वेळेला पुढे जायचं कसं जाणार हा जुन्या काळा कालरुढीप्रमाणे झालेला दिसतोय तर तिला कुठेतरी विसावा मिळावा म्हणून या ठिकाणी ठाणेकर आणि जी गडचिरोलीतील जी मंडळी आहेत त्यांच्याजवळच तिचं रात्रीला वास्तव्य होतं। वास्तव्य झाल्यानंतर त्या ठिकाणी मानमार्गनी तिची सेवा करण्यासाठी तिची राखण करण्यासाठी थांबलेले असतात। त्यानंतर पहाटे सकाळी भद्रेचा होम आमच्याकडे लागतो आणि हा भद्रेचा होम मानकऱ्यांच्या आणि सर्व गावातील जे भक्तगण आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो। इथे एक चांगली प्रथा आहे की ज्या गावातील ज्या युवकांची लग्न झालेली आहेत त्या युवकांना या ठिकाणी मानाचा नारळ या होमामध्ये अर्पण करणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तो सकाळी अर्पण केला जातो आणि तो होम लागतो। त्यानंतर सर्व मंडळी संध्याकाळची जी वेळ असते त्या संध्याकाळच्या वेळेला महालक्ष्मी माता हिला सोमजाई मातेची मुलगी समजली जाते म्हणजे याचाच अर्थ आता सोमजाई मातेचा मी मुलगा आहे या नात्याने आम्ही आमच्या बहिणीला आणण्यासाठी महालक्ष्मी तिला मातेला आणण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो असतो। आणि हा हृदयस्पर्शी सोहळा तो मायलेकींचा जो आहे वर्षातून एकदा ही मायलेकी एकाला एकमेकाला भेटतात दुसरे गाव से ये दोनों भी एक साथ इधर मिलते हैं और जैसा कि अपना एक माँ अपनी बेटी को मिलती है दोनों का एक साल में मिलने के बाद में जो उत्साह रहता है वो उत्साह यहाँ पे देखने को मिलता है। और आपने देखा होगा कि इधर सभी पब्लिक लोग है ये सिर्फ इनका दोनों का जो माँ और बेटी का जो मिलना है मिलन है वो मिलन देखने के लिए सभी लोग आते हैं। ऐसा एक यहाँ पे बहुत कार्यक्रम होता है इसमें काफी बड़ा और सब अपने अपने घर से हाँ। इसमें और एक चीज है जब दोनों माँ और बेटी साथ में मिलती है तभी दोनों पालकियाँ एक दूसरे को चलती भी हो जाती है एक साथ में मिलती है तभी
जो मानकर ही लोग हैं वो अपना उसको एक बोलते हैं कि पॉइंट लगाते हैं। अच्छा, नारियल फल को पॉइंट लगाते हैं, हमारा नारियल है कि तुम्हारा नारियल है। वो नारियल अंदर की जब वो पूरी साढ़ को साउंड मारती है वो नारियल जो है एक दूसरे में ट्रांसफर होता है। ओके, ये उतनी दैवी शक्ति है, ये सभी को पता है और सभी में मिलते हैं। दो साल में कोरोना की वजह से लोगों को ये अभूतपूर्व जो माँ और बेटी का मेल को नहीं मिला था, अरे आज भरपूर लोग है। अभी मैं वीडियो निकाला हूँ, भरपूर लोग है आपके पास। आईचं आणि मुलीचं एकत्र मिळणं एक वर्षानंतरचं हे बघण्यासाठी आलेलं असतात। एक हिस्ट्री आहे, एक हिस्ट्री आहे। हा जो अनुभव आहे, हा अनुभव जर आपल्याकडून जर आपण घेतला की आता काय आपल्याकडे व्हॉट्सअपचं माध्यम आहे, सर्व माध्यम आहेत, आपण व्हॉट्सअपवर पण ज्यावेळेला जुनी म्हणजे काही वर्षांपूर्वीचा कालावधी जर बघितला तर त्यावेळेला ही माध्यम कोणती नव्हती। त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माहेर वशिंड ही एक वर्षासाठी की एक वर्षानंतर काय यायची शिमला निमित्ताने, त्यावेळेला ती माहेर वशिंड आईला भेटायची ही पूर्णपणे प्रतिबिंब ह्या दोन माहेरकींच्या मिळण्यामध्ये भेटीमध्ये आम्हाला आपल्याला बघायला मिळतं। आणि तो श्रद्धेचा आणि तो आनंदाचा आणि जो अद्भुत प्रोग्राम आहे हा स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी ह्या ठिकाणी एवढा मोठा भक्तजन लोक इथे जमा झाले। धन्यवाद। गाडी पे किती जण बैठे रिटर्न में अभी घर आ चुका हूँ। आप अच्छा लगा तो लाइक कर देना, शेयर कर देना, सब्सक्राइब कर देना और जो भी कुछ कमेंट रहेगा तो कमेंट डाउन कर देना मुझे। चलो बाय बाय।